नितिन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमध्ये रशेश शहा आणि ते अध्यक्ष असलेल्या एडलवाईज या कंपनीचं नाव पुढे आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. आता यावर एडलवाईज कंपनीनं स्पष्टीकरण देखील दिलंय. पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपासाला गती मिळाली आहे. नितिन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ECL फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर 5 जणांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाच्या तपासात देसाईंच्या मृत्यूपूर्वीच्या ऑडिओ क्लिप्स महत्वाच्या ठरत आहेत. या क्लिपमध्ये नितिन देसाई म्हणतात, रशेश शहा हा गोडबोल्या आहे. त्यानं छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी कष्टानं बनवलेला माझा स्टुडिओ गिरण्याचं काम केलं. त्याला 100 फोन केले पण तो फोन उचलत नाही. EOW, NCLT, DRT यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे 2-3 गुंतवणूकदार तयार असताना त्यानं मला सहकार्य केलं नाही. माझ्यावर दुप्पट तिप्पट किमतीचा बोजा टाकून प्रेशराइज केलं. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीनं दबाव टाकला. मी दिलेल्या गोष्टी मान्य केल्या नाही. मराठी कलाकाराला जीवे मारण्याचं काम या नराधमांकडून होतंय. स्मित शहा, केयूर मेहता, RK बन्सल माझा स्टुडिओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचं काम करताय. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखं असलेलं ऑफिस विकायला लावलं. माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं आणि मला संपवलं. माझ्या मनात नसतानाही त्यांनी मला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. या प्रकरणात रशेश शहा आणि एडलवाईज कंपनीचं नाव पुढे आलं. यानंतर कंपनीनं देखील याविषयी स्पष्टीकरण दिलं. नितिन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 आम्ही आर्थिक सहाय्य केलं होतं. पण 2020 पासून त्यांच्या कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते सर्व फोल ठरले. शेवटी 2022 हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे गेलं. RBI नियमांनुसार एडलवाईज ARC सर्व कायदेशीर प्रक्रियांचं पालन केलंय. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही कुठलंही काम केलेलं नाही. त्यांच्यावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले नाही किंवा ते वसूल करण्यासाठी दबावही टाकला नाही. आम्ही केवळ कायदेशीर मार्ग अवलंबला. सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली तर त्याचा आदर करत त्यांना पूर्ण सहकार्य करू. नेहा देसाई यांच्या तक्रारीत ज्यांची नावं पुढे आली आहेत त्यांना रायगड पोलीस लवकरच चौकशीला बोलवणार आहे. यामुळे त्यांच्या चौकशीतून आणखी कोणते तपशील पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.